संजय राऊत सोमय यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की सोमय्या यांनी 1000 कोटीचा दावा दाखल करावा, प्रत्येकाला न्यायालयाचा अधिकार आहे, युवा प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद आहे, परब यांचे रिसॉर्ट पाडायला सोमय्या यांनी राष्ट्रपतींना भेटावं किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 1000 कोटीचा करावा, 1000 कोटीचा प्रत्येकाला न्यायालयात जायचा अधिकार आहे, करू द्या, काही हरकत नाही. त्यांच्यावर जर लोकांनी खटले टाकायला सुरुवात केली खोटेपणाबद्दल आणि बदनामीबद्दल, बरं का, तर काय होईल? हे महाशय रोज खोटे बोलतात, लोकांना ते रोज खोटे आरोप करतात, खोटी माहिती देतात, पण लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही दुर्लक्षच करतो, त्यामुळे त्यांना कोर्टात जाऊ द्या. तो घोटाळेबाज माणूस आहे, विक्रांत घोटाळ्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आपण पाहत असाल. युवक प्रतिष्ठान ज्याच्या माध्यमातून टॉयलेट घोटाळा झालेला आहे, त्या युवक प्रतिष्ठानला ज्या देणग्या मिळाल्या आहेत त्या संशयास्पद आहेत, हे जर आम्ही सांगितलं तर त्यांची बदनामी होते आणि ते जेव्हा इतरांवरती आरोप करतात तेव्हा काय होतं? त्यांना प्रतिष्ठा आहे, इतरांना नाही का? त्यांना अब्रू आहे, इतरांना नाही? त्यांना काय, विकृत माणूस आहे तो. अशा विकृत माणसाचा नादाला फार लागू नये, तुम्ही पण फार लागू नका, तुम्हाला म्हणते लागण होईल. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.